नशीब बलवत्तर म्हणूनच रुपेशला मिळाले जीवदान. तुरुकवाडी येथील सुभाष पाटील आणि विलास पाटील रुपेशसाठी ठरले देवदूत. अन्न पाण्याशिवाय अंगावर किडे मुंग्या आणि जखम घेऊन गेले 7 दिवस ओघळात मृत्यूच्या दाडीत अडकलेल्या रुपेश कदम खोंगेवाडी तालुका शाहूवाडी येथील तरुणाची चित्तधरारक कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. रुपेश विष्णू कदम वय वर्ष 26 अमेणीपैकी खोंगेवाडी येथील तरुण तो 30 जानेवारी 2021 रोजी कोकरूड येथे आला होता. त्याने आपल्या मामासोबत जेवण केले पण रात्री घरी गेला नाही. तो दुसऱ्या दिवशीही घरी न आल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली असता तो त्याच रात्री घरी आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नसल्याने त्याच्या वडिलांनी तो कोकरूड येथून मोटरसायकलसह बेपत्ता असल्याची फिर्याद 1 फेब्रुवारीला कोकरूड पोलीस ठाण्यात दिली. काल शनिवारी सकाळी तुरुकवाडी येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतात पाजण्यासाठी गेले होते. पण शेतात पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. ते पाहत असताना त्यांना शाहीरवाडी येथील सणंदरा शेताजवळ कोकरूड ते तुरुकवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या 10 फूट ओघळात विवळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आला. सोबत मोटरसायकलही होती. दरम्यान तरुण बेपत्ता असल्याची माहिती समाज माध्यमाद्वारे सर्वत्र फिरत होती. त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री पटली. त्यानंतर डॉक्टर नामदेव पाटील, युवराज पाटील, एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेतून त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले.